कर्जतहून नेरळकडे जाणाऱ्या एका इनोव्हा कारचा मंगळवारी पहाटेच्या सुमारास किरवली गावाच्या हद्दीतील पनवेल कर्जत रेल्वे लाईनवरील रेल्वे पुलावरून खाली पडून खालून जात असलेल्या मालगाडीला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात धर्मानंद यशवंत गायकवाड यांच्यासह 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. धर्मानंद गायकवाड हे 2 मावसभाऊ तसेच 2 मित्रांसह इनोव्हा कारने नेरळकडे जात असताना कर्जत कल्याण रस्त्यावर किरवली गावानजीक आली असता रेल्वे पुलाजवळ गाडीवरील ताबा सुटल्याने पुलाचे रेलिंग तोडून ती कार सुमारे 35 फूट खाली पडली. त्याचवेळी पुलाखालून पनवेलहून कर्जतकडे मालगाडी चालली होती. ही कार त्या मालगाडीवर इतक्या जोरात आपटली की त्या मालगाडीच्या मागील 3 डब्यांचा 2 कपलिंग तुटून मालगाडीपासून 3 डबे वेगळे झाले. या भीषण अपघातात धर्मानंद गायकवाड, मंगेश मावीया जाधव, नितीन मारुती जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघेही धर्मानंद यांचे मावसभाऊ होते. तर संतोष सखाराम जाधव आणि जयवंत रामचंद्र हबाळे हे जखमी झाले असून त्यांना पनवेल येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मध्य रेल्वेचे प्रशासनाने घेतली असून घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी भेट दिली. तसेच रेल्वे ट्रॅक मोकळा करण्यात आलेला असून अपघातग्रस्त वाहन क्रेनने उचलून बाजूला करून रेल्वे रहदारीचा अडथळा दूर केला. दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर धर्मानंद गायकवाड, मंगेश जाधव, नितीन जाधव या 3 जणांवर नेरळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.